नमस्कार मित्रांनो, आपण आज आलो आहेत लांजा रुण या गावामध्ये. तुम्ही ह्यांना बोलत आहात दिलीप यांचे मेहुणे आहेत ते. कुठलं आपलं गाव आहे? बावा. आम्ही रात्री इकडे आलो आहोत. रात्री आम्ही खूप मजा केली आणि आता आम्ही इथून निघणार आहेत संगमेश्वरला जायला आपल्या गावी. काय त्याला करत काय करताय? नको काय करू तिला. चार फणस आणलीत ना चौघांना. ए उतरा हो ए दिलीप भाई. हा पावसाळी दिवस आहे पण फणस भेटला काय. मला मी रात्री इकडे आलो होतो खूप एन्जॉय करायला. आता हे सकाळचे 8 वाजलेत उजळलेलं आहे. सर्व सेम आहे. येतो हे का नाही खेकडे आपले गाडा पकडले दाखवा. रात्री आम्ही गेलो होतो खेकडे पकडण्यासाठी. रात्री आम्हाला कमीत कमी 2 वाजले रात्री खेकडे पकडण्यासाठी. येत बघा तुम्हाला दाखवतो लाईट आहे. इकडे बाहेर आण जरा इकडे आण. काल कोणती हे झाले लोक खाल्ला बिल्ला काय नाही काहीच नाही. हा ते झाले. हे बघा चिंबोरी कोकण कोकणातील चिंबोरी. पण हे लहान आहे खेकडे आहेत. याच्यापेक्षा मोठे याच्यापेक्षा मोठे मोठे येतात. पण अजून त्यात आपल्या गणपतीमध्ये भेटते. पाऊस भरपूर आहे. पाऊस म्हणजे खूप आहे ना आपल्या इथं. त्यामुळे आता ते खेकडे मिळणं मुश्किल जास्त मिळणं मुश्किल आहे. कारण गडूळ पाणी आहे. गडूळ पाण्यामध्ये खेकडे भेटत. तरी आम्हाला 7-8 भेटले खेकडे. हे बाबा त्याला ढाकून ठेवले रात्री. तू वरती येत नाही वरती येत. काय केलास? कृष्णाबाई उठ बाई. हा काल आमची कोंबड्या. कृष्णाबाई आप कुछ बोलना चाहते हो? नाही खाली. कैसा लगा मतलब अपना ये अलग मस्त हिरव गार एकदम लय छान वाटलं. येऊन 2 दिवस राहिलो. आता घरी चाललोय. आपला संगमेश्वर बाद मी मुंबई. हा आता संगमेश्वर करूया गाडीला जाऊन नंतर मुंबईला. हे क्याला आहे गावात टाकलंय कोकणातील निसर्ग बघा. ती सकाळची पहाट किती छान वाटते. हे असं आपल्याला मुंबईला तर बघायला कधी भेटणार नाही. इकडे 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 हे आमची काल रात्रीची मेहनत बघा. रात्री तर आम्हाला 3 वाजले झोपायसाठी. तेव्हा आम्ही खेकडे पकडले तेवढे. कोण मादी आहे पण ही लहान पिल्ल आहेत. एकदम खूप लहान आहेत. कोकणची ही शान आहे आपली. इथे तुम्ही काही येऊन निसर्गाचा आनंद घेऊ शकता. पाऊस तर कालपासून चालूच आहे खूप. आणि काल इथं शनिवारी आम्ही रात्री इकडे आलेलो आहेत. काल खूप रात्र पाऊस चालू आहे त्यामुळे आम्हाला जास्त खेकडे नाही भेटले. पण एक एन्जॉय केला आम्ही खूप लांजामध्ये. म्हणजे प्रथमच आम्ही इकडे आलो लांजामध्ये दिलीपच्या मेवण्याच्या गावी. हे बघा आता आता हातात ठेव बघू दे. नको नको नको
बघा एक त्याने मुलांना एक लहान मुलाने पकडला बघा पहिली मध्ये येतो बघा कशी पकडतात आणि मुंबईची पोर असती मुंबईची पोर चॉकलेट पकडत राहतात मग एक कृष्णा तू भी पकड ना बच्चा है वो चला उठना छोटा बच्चा काल रात्रीपासून इकडे लाईट म्हणजे आम्ही एकदम बिना लाईटीच काल रात्री आहे आम्ही रात्रीपासून बिना लाईटीचं राहिलो आहे अजूनपर्यंत लाईट आली नाही आम्ही सकाळी उठले उठाच्या वाडात राहिलो असं वाटलं आम्हाला आमचे कृष्णा साहेब घाबरलेत नाही ना बस थंड हवा गावी आपल्याला फॅन लागत नाही एसी लागत नाही नॅचरल हवा आहे पाऊस खूप होता रात्रभर लाईट नाही अजून पण लाईट आलेली नाही आपली थंड वा गार आहे रात्रभर पाऊस चालू आहे आपल्या इथं कोकणात गेली हप्ताभर पाऊस चालूच आहे जुलै महिन्यामध्ये या क्या हुआ भाऊच्या गावाचं नाव काय आहे रुणल तालुका लांजा जिल्हा रत्नागिरी ना तालुका लांजा जिल्हा रत्नागिरी रुणल गाव होत आपण आहे ना तो लांजा मध्ये आपण पहिल्यांदाच आलो हलतो की रुणू बाबू येत आहे ना अरे आता एक आता आला आला कालो खेळा आता बड गे देख अरे ऐसे भी इधर रहेगा आपण एक बार गाडी भेटलो वो हाव आमत करायचे माझी माझी गावठी आहे ती कपडे आहे त्यात हे नाही वाटलं ना चिंबडे घेऊन चाललेले तुमच्या आलो पानं आले आळूवडची पाने आली बघा तुमचा फोटो आता व्हिडिओ मध्ये दाखवाल डायरेक्ट डायरेक्ट टीव्हीला दिसाल तुम्ही आता तिकडे बघतील बहीण पण बहीण पण बघेन बघा दाखवा इथे तोड खरोखर हे काय आलोडे एवढे आणले हा टीव्ही न्यूज आले लहान लहान आहेत ना तू काय केलं तू काय आणलं तिथे कॅमेरा बिघणार नाही मग ते हात बिघणार नाही कृष्णा पेर हे स्लिप होय का स्लिप गावात पुरी माती रात पावसामुळे सगळं चिपचिपाट झालेला आहे चिपचिपाट हा इथे इथे माती सर्व वाहून येते ना इथे मातीवर कृष्ण चला गुड बाय लांजा तालुका अरे एक नंबर अरे हा गाडी दिसली बाबा ते तुला पण ओढता येत नाही हा बघा निसर्ग कोकणातला थोडा दबा कोकणातील निसर्ग बघा हीच तर इथं खरी मजा असते या कोकणात आणि ते पण आपण आलो तर पावसाच्या क्या देख रे चलो चलो भाई पाटी पाटी आलोच नाही ना इथे कुठं पाटी नाही गेलो वरती ना अबे तू मेरा कपडा बचा रहा है क्या खुआन वाला सुनने को अच्छा रहे था मच्छर आए तो वाटला होती आपली मुली इकडे आलो पाहिजे होतो ना वरती गाडी आपली पार्किंग रात्री तर केली होती आपण कृष्णा कपडा भेग रहा बाद मेरे पेन नहीं रख ना अंदर रख ना तेरा बैग क्या बाहर फेकू क्या पुढे तिथे कोण आहे मेरा को अभी तो आगे बैठ रहा है पीछे बैठ रहा है ये मोबाइल ये मोबाइल
परत ते आपण लांजणे येणार ना मग पुढल्या वर्षी. दिनेश सर सांगा त्यांना कुठं आता आहे. पॅकिंग सुरू झाली आहे, लवकर बापडे आता काचेवरती काय दिलीप साहेब ते बांधा व्यवस्थित. बटाटे संपले सर्व बघायचे घ्यायचे नव्हते तुम्ही. ही सोय पावसाचे पाणी काचेवर थांबाय नको आणि ड्रायव्हिंग करताना आपल्या काय प्रॉब्लेम नको येऊ. मोठा प्रॉब्लेम दिलीप सर आपली काळजी खूप आमची काळजी खूप घेतात काय ड्रायव्हिंग मध्ये. काल तर आम्ही खूप मोठं दृश्य बघितलं एकदम. आम्ही सगळे गाडीतून आम्हाला बाहेर काढला स्वतः घ्या स्वतः स्वतः गेलेला स्वतःच्या जीवावर त्यांनी खेळला स्वर्गाच्या गाठी बांधायला गेलेला तू. आमची त्यांना खूप काळजी आहे स्वर्गाच्या गाठी बांधा. मी जाईन पण तुम्हाला घेऊन जाणार नाही कुठं घाबरू नका. उतरा तुम्ही इकडं काय असं बांधा दोन दोन आहेत मस्त विकर आहे. पण आडवा ठेव आडवा ठेवा आडवा करा त्याच्यामध्ये गॅप जाईल. इथून आपण आपल्या गावी जायचंय संगमेश्वरला आपल्या इथे आणि मग तिकडून डायरेक्ट थोडं अर्धा एक तास थांबून घेऊन डायरेक्ट आपल्या मुंबईला आज रात्री घरी पोहोचले होते सकाळी मॉर्निंगला कामावरती. अजून एक पाहिजे बांधा मध्ये अप्पा बोरिया चला बाय 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 चला बाबा जाऊ नका. लांजातून बाहेर पडलोय मग कृष्णाबाई एकदम लांजातून पाटे एकदम लांजातून नाही अरुण गावातून बाहेर पडलोय. आता लांजाला पोहोचू लांजावरनं मग पुढे. पाऊस रात्रभर खूप चालू होती इकडे मी पुरा कोकणा सर्वेकडे चालू आहे. पिलर झाले निसर्गरम्य सुंदर थांबा थांबा.